गणेश उत्सव अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि त्याचा उत्साह जो आहे तो आपण विद्यार्थ्यांमध्ये पाहतो आहोत. विद्यार्थी जे आहेत ते जनकल्याण निवासी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. साधारणतः 600 कुटुंबांपर्यंत हा पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचा जो संदेश आहे तो जाणारा आहे आणि म्हणून ही सगळी मुलं जी आहेत ते पर्यावरणपूरक मातीपासून गणपती बनवत आहेत. एक उत्साह वेगळा या विद्यार्थ्यांमध्ये गणेशोत्सवाचा संचारला आपला पाहायला मिळतो आहेत. विद्यार्थी आणि पालक त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे जे ट्रेनर आहेत ते सगळे मिळून हा मातीपासून गणपती बनवत पर्यावरणपूरक असा संदेश समाजाला देत आहेत. मला सांगा सर, ही कल्पना कशी सुचली आणि विद्यार्थ्यांचा कसा रिस्पॉन्स मिळतो? प्रामुख्याने आपण याच्यामध्ये अशी रचना करण्यात आलेली की आपण जे समाजामध्ये जे चित्र बघतोय तर ज्या पद्धतीने गणेश उत्सवाचं जे उत्सवाच्या निमित्ताने जे वेगळं रूप आता समोर आपल्याला दिसतंय तर त्याचं रूप आम्ही कुणीतरी बदललं पाहिजे. म्हणून आपण सुरुवात करायची की निसर्गपूरक असं जर गणपती आपण जर बनवली आणि ह्या मुलांना लहानपणापासून असं जर काही संस्कार प्रशिक्षण जर देता आले या कल्पनेतून संस्कार भारती आणि जनकल्याण निवासी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचं आयोजन केलं. या योजनेमध्ये आता जवळपास 600 मुलांचा सहभाग आहे आणि 600 मुलं ही मूर्ती तयार करून आपल्या प्रत्यक्ष घरी घेऊन जाणार आहे आणि याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करून आणि याचं विसर्जन करणार आहे अशी रचना. आणि याच्यामध्ये जी रचना लावण्यात आली 260 गावांमधून, राज्यातल्या वेगवेगळ्या 260 गावांमधून ही मुलं इथं शिकायला आलेली आहेत आणि पर्यावरणपूरक गणपती बनवत आहेत आणि गावाकडे आपल्या ही घेऊन जाणार आहेत. मला सांग, किती वेळ लागला तुला गणपती बनवायला, कसं बनव? किमान अर्धा तास लागला आणि मला ही चौकून बनवायला येत नव्हतं तरी पण खूप चांगल्या पद्धतीने बनवला आणि थोडं राहिलं होतं मग ते काय तुम्ही आलात त्यामुळे थोडं फास्ट फास्ट बनवलं. मी पण तसंच केलं, मला अर्धा तासच लागला. मी पहिले त्याचा चौरस बनवून घेतला व त्याचे दर बनवले. तुम्ही आलो म्हणून मी पण पटकट बनवला. आणि सुरुवात कशी बनवली? अगोदर बेस बनवला, मग काय काय केलं? अगोदर बेस बनवला, पुन्हा रोड बनवला आणि त्याला पाय लावले आणि पुन्हा त्याला कोट बनवले आणि त्याचं धर तयार केलं. वर त्याला त्याचा चेहरा बनवला व त्याला सुंड केली आणि पुन्हा त्याचे हात बनवले आणि त्याला टोप लावला. म्हणजे अगदी 30 मिनिटांमध्ये ही मुलं गणपती बनवत आहेत. मला सांगा, तुम्ही जास्तीत जास्त मुलं आणि मुली या मोहिमेमध्ये सहभागी होते यासाठी प्रेरणा दिली, मुलांचा कसा रिस्पॉन्स मिळतो? ह्या मुलांचा आनंद बघून मला तर खूपच आनंद होत आहे. आणि ही जी संकल्पना आहे जी की जनकल्याण आणि भारतीय संस्कार भारतीने जी राबवलेली आहे, ही संकल्पना ही अतिशय योग्य आहे आणि आपल्या पर्यावरणासाठी अतिशय चांगली आहे. आणि ह्या 600 मुलांच्या घरांमध्ये आता हे गणपती बसवले जाणार आहेत. त्यांनी म्हणजे वरच्यावर आपण जर अशीच संकल्पना राबवली तर सुबक आणि सुंदर गणपती वरच्यावर मुलं तयार करतील आणि हीच आपल्या समाजामध्ये रूढी पडेल. आणि हा जो प्रकल्प आहे हा इतका मोठा, मला वाटतं लातूर जिल्ह्यामधला हा पहिलाच प्रकल्प असेल असं वाटतंय. आणि मला ह्या कार्यशाळेमध्ये कार्य करायला मिळालं त्याचा मला खूप आनंद होत आहे. महेंद्र जोंधळे, युनियन मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.